शिवसेना शाखा प्रमुख निखिल बिजवे व नवीन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाच्या प्रांगणात हनुमान मंदिराबाबत आंदोलन करण्यात आले. शहरातील मध्यभागी असलेल्या प्रभाग चौक परिसरातील तहसील भागात प्राचीनकालीन हनुमान मंदिर होते. तिथे रोडचे काम सुरू असताना अधिकाऱ्यांकडून ते मंदिर पाडण्यात आले व त्या हनुमानाच्या मूर्तीला बाजूला एका टिनाच्या शेडमध्ये नालीच्या वरती ठेवण्यात आले. बाजूला कचराकुंडी व मद्यपी तिथे दररोज त्या आवारात दारू पिताना आढळतात. हे निखिल बिजवे, नवीन शर्मा व शिवसैनिकांना कळताच त्यांनी सतत 1 ते 1.5 वर्ष पाठलाग केला. त्या मंदिरासाठी शिवसैनिकांनी तेथील भाजपच्या नगरसेवक अजय सारस्कर यांच्याशी मंदिराबाबत भरपूर वेळा संपर्क केला, परंतु त्यांनी लक्ष दिले नसून त्या प्रभागात भाजपचे 4 नगरसेवक आहे त्यांनीही या प्रकरणात लक्ष दिले नाही आणि हिंदुत्वाची गोष्ट करतात. मनपामध्ये भाजपची सत्ता असून शहरात मंदिरावर स्वतःच्या प्रभागात भाजप नगरसेवकांचे लक्ष नसल्यामुळे शिवसैनिकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली व बांधकाम अधिकाऱ्याला 8 दिवसाची मुदत दिली गेली. 8 दिवसाच्या आत मंदिर बांधले गेले नाही तर मंदिर परिसरातील कचरा व नालीचे पाणी बांधकाम विभागाच्या प्रांगणात आणून टाकू. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख सुनील राऊत, शिवसेना शाखा प्रमुख निखिल बिजवे, शाखा प्रमुख नवीन शर्मा, शाखा प्रमुख बाळासाहेब लोहारे, गौरव बेलूरकर, सुभाष तायडे, गिरिराज पुरोहित, आदित्य ठाकरे, श्याम ढोकणे, वीरेंद्र राऊत, अक्षय हिंगमेरे, हर्ष साहू, अक्षय पवार, निखिल नाईक आदी शिवसैनिक उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.